பாட்டி. वरोरा येथील नामवंत रिअल इस्टेट विक्रेते सिद्धार्थ ढोके यांच्या घरी व भीमनगर येथील ऑफिस व प्रणय मालमत्ता व्यवहार प्रतिष्ठानांवर अवैध सावकारी विरुद्ध धाड टाकण्यात आली. भद्रावती येथील एका शेतकऱ्याने ही तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आलाय. वरोरा येथील नामवंत रिअल इस्टेट विक्रेते सिद्धार्थ ठोके यांच्या घरी व भीमनगर येथील ऑफिस व प्रणय मालमत्ता व्यवहार प्रतिष्ठानांवर अवैध सावकारी विरुद्ध धाड टाकण्यात आली. भद्रावती येथील एका शेतकऱ्याने ही तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला. कोणतेही सावकारीचे लायसन नसून मालमत्ता गहाण ठेवणे व त्याची परस्पर विक्री करून घेणे अशा प्रकारची तक्रार सहकार विभागाला मिळाल्याने ही धाड टाकण्यात आली. मागील काही वर्षापासून कलम 420 अंतर्गत सिद्धार्थ ठोके. बघा, आमचं डिपार्टमेंट आहे सहकार विभाग आणि आमच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत सावकारी नियमन सुद्धा येते. म्हणजे जे सावकारी आहे तर याचे लायसन्स वगैरे आम्ही इश्यू करतो आणि अवैध सावकारी जर होत असेल, त्याच्या जर तक्रारी आम्हाला जर प्राप्त होत असेल तर त्या तक्रारीवर आम्ही कारवाई सुद्धा करतो. त्याच अनुषंगाने आम्हाला भद्रावतीच्या एका व्यक्तीची तक्रार प्राप्त झाली आणि ती ज्या व्यक्तीच्या नावाने तक्रार होती तर त्याच्यावर आम्ही मग आता हा सर्चिंग चालू केला. त्याची पूर्ण रेड करून त्याचे सगळे डॉक्युमेंट्स तपासणे आणि त्याच्या तक्रारीमध्ये किती तथ्य आहे हे तपासण्यासाठी त्याचे संपूर्ण डॉक्युमेंट्स तपासणे आवश्यक असतात. त्याच्यामुळे ही धाड मारण्यात आलेली आहे. तर ही धाड जी आहे ही अवैध सावकारीवर झालेल्या तक्रारीच्या निमित्ताने धाड झालेली आहे. तुम्हाला इथं काही आढळलं का त्या तक्रारीनुसार? आता याच्याबद्दल मी सध्या तरी काहीच बोलू शकत नाही कारण ती अजूनही कारवाई सुरू आहे. तर ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर आक्षेपार्ह कागदपत्र आम्हाला किती सापडतात त्याच्यावर मग मी बोलू शकेल का बा आम्हाला काही सापडलं की नाही सापडलं. बरोबर आहे, सध्या सुरू आहे ना ते. कोणती तक्रार होती ज्या तक्रारीने तुम्ही इथे धाड टाकली? अवैध सावकारीची तक्रार होती की बा व्याजाने मला पैसे दिले, जमीन गहाण करून घेतली आणि त्याच्यानंतर माझी जमीन त्यांनी हडप केली, गहाणाच्या नावावर माझी जमीन विक्रीपत्र फिरवून घेतलं, या प्रकारची तक्रार होती. त्याच्यामुळे मग आम्हाला ही धाड मारावी लागली. या तक्रारी अंतर्गत सहकार पथकाला आक्षेपार्ह कागदपत्र मिळाले असून त्याचा पुढील तपास चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे. गरजू शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रकार मागील काही वर्षापासून वरोरा शहरामध्ये सुरू होते. गरजू शेतकऱ्यांच्या कमी दराने शेती गहाण ठेवून बोलल्याचे सांगून त्यावर विक्री करून घेत होते. नंतर शेतकरी पैसे जमा करण्यासाठी परत आल्यावर त्यांना जास्तीची रक्कम मागितल्या जायची. शेतकऱ्याजवळ तेवढी रक्कम नसल्याने आणि मुदत संपल्याने ती जमीन हडप केल्या जात होती. या पद्धतीचे बरेचसे कागदपत्रे सहकार पथकाला मिळाल्याने अवैध सावकारी करणाऱ्या सिद्धार्थ ठोके यांच्यावर चौकशी करण्यात आली. पुढील अहवाल सहकार विभाग पोलीस विभागाला देऊन कायदेशीर कारवाई करण्याचे सहकार अधिकारी सुनील नवघरे यांनी सांगितले. वरोरा शहरातील अशा अवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे तणाणले असून वरोरा शहरातील नामवंत लोकांचे अवैध सावकारी धंद्याशी संबंध असल्याचे बोलले जाते. त्यामुळे सहकार अधिकाऱ्यांच्या हातात कोणते कागदपत्रे हाती लागले आहेत हे मात्र गुलदस्त्यातच आहे. वरोरावरून सारथी ठाकूरची रिपोर्ट, चिटीबेन न्यूज 24 साठी.